नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये। लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच भेंडीची भाजी खूप आवडते, ती कोणीही सहज बनवू शकेल इतकी ही सोपी रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भेंडी छान अशी टवटवीत कोळी बघून घ्यायची आहे। भेंडीचं प्रमाण म्हणाल तर मी इथे अर्धा किलो भेंडी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। वजनाने ही 500 ग्रॅम भेंडी आहे। हे बघा किती छान आणि टवटवीत भेंडी आहे। आता भेंडी कोवळी कशी असते हे बघण्यासाठी त्याचा देठ असा फक्त थोडा ट्विस्ट करायचा, पटकन मोडला तर समजायचं की ही भेंडी छान अशी कोवळी आहे। आता ही भेंडी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी आधीच धुवून घेतलेली होती। आता त्याच्यावरचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी एक छान असं सुती कापड घ्यायचं किंवा आपला जो रेग्युलर किचनमध्ये यूज होणारा रुमाल असतो तो घ्यायचा आणि त्याच्यावर सगळी भेंडी ओतून छान असं त्याला पुसून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने भेंडीला पुसून घेतलेलं आहे। हे बघा आता भेंडी आपल्याला ही उभ्या आकारात नाही तर गोल गोल आकारात चिरायची आहे। मी एकदमच 4 भेंड्या घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या पटकन चिरल्या जातील। ही प्रोसेस केल्याने भेंडी ही पटकन चिरल्या जाते। हे बघा अशा पद्धतीने गोल आकारात सगळ्या भेंड्या चिरून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला त्याचे पुढचा भाग काढून टाकायचा आहे, नंतर असं गोल गोल चिरून सगळ्यात शेवटचा भाग हा काढून टाकायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने सगळ्या भेंड्या ह्या गोल आकारात चिरले गेलेले आहेत। हे बघा आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढई तापल्यावर त्याच्यात मी एक पळी तेल घातलेलं आहे। एक कांडी लसूण सोलून बारीक चिरून घातलेलं आहे। लसूण हा भरपूर घालायचा, त्याची टेस्ट खूप छान लागते। एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी घातलेलं आहे। लसूण छान असा खरपूस होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, त्याचा कलर सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचा, तरच तो लसूण खाण्यासाठी खूप छान लागतो। आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा या तेलात घालायच्या। 2 ते 3 कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत। मिरचीला पण छान असं परतवून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकतात लसूणचा कलर किती छान असा सोनेरी कलरचा झालेला आहे। असं झाल्यावर लसूण हा जेव्हा दाताखाली येतो भाजी खाताना तेव्हा त्याची चव खूप छान लागते। आता चिरलेली भेंडी घालायची आहे। भेंडीला सुद्धा मीडियम गॅस करून 2 ते 3 मिनिट एकसारखं मिक्स करून घ्यायचं। अर्धा वाटी मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। कूट घातल्यामुळे भेंडी खूप छान लागते आणि चिकट होत नाही। भरपूर वेळा असं होतं की भेंडी करताना ही चिकट होत असते। शेंगदाण्याचा थोडासा कूट घालायचा, त्याच्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यावरती पण याला छान असं एकत्र करून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम हा हाय टू मीडियम ठेवायचा, म्हणजे भेंडी आपली करपणार नाही। कोथिंबीर घालायची आहे। इथं मी थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे। आणि मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला झाकण न ठेवता ही भेंडीची भाजी शिजवून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार आहे। मधून मधून मी याला व्यवस्थित परतवत होते, तुम्ही सुद्धा ती प्रोसेस फॉलो करा। आणि आपली ही भेंडीची भाजी छान व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि तयार झालेली आहे। टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे, पटकन आणि झटपट तयार होते, मुलांनासुद्धा खूप आवडते। काहीच जास्त मेहनत न घेता पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू असेच छान छान रेसिपी घेऊन। धन्यवाद।